नमस्कार मंडळी, आज भेटू आनंदे या आपल्या कार्यक्रमात मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याकडे पार्किन्सनला ठेंगा दाखवत अत्युच्च कामगिरी करणारे सुहाजी तांबे आणि त्यांच्या तितक्याच तुल्यबळ सहचारिणी विभा तांबे आलेले आहेत. त्यांचं पण मी मनापासून स्वागत करते. या दोघांची ओळख ऋषिकेशच्या डान्स क्लासमध्ये झाली. सुहाजी नृत्य करण्यात तल्लीन असायचे आणि विभातही लॅपटॉप घेऊन कुठल्या तरी एका कडेला बसलेले असायच्या आणि त्यांची लगबग ते कधी लॅपटॉपवर असायच्या, मधनच फोन यायचा, त्या लगबगीने उठून बाहेर जाऊन फोन घ्यायच्या, मध्येच येऊन पुन्हा सुहाजीनं त्यांच्या टॅबलेट्स द्यायच्या. असं त्यांचं एक लगबग बघून खूप एक कुतूहल पण असायचं की हा इतका वेळ काय करत असतात लॅपटॉपवर किंवा काय. एकूणच त्यांच्या सहजीवनाबद्दल म्हणा, त्यांच्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरणादायी अशा सहजीवनांच्या बद्दल खूप एक कुतूहल उत्सुकता होती सर्वांनाच असेल, तर ती आपण आजच्या या भेटू आनंदे कार्यक्रमात उलगडणार आहोत. त्यांनाच आपण बोलतं करूया यासाठी. तर विभाताई, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, छोटे छोटे, म्हणजे मला काही गॅप्स वाटल्या, म्हणजे की माहिती नसणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यातनं तुमचं जीवन उलगडलं, तर दिसत नाही विभाते, दिसत नाही येत सुभाषी. आता दिसते मी. हा दिसत, हा ठीक आहे ठीक. विभाते, तुम्ही मुंबईच्या आणि सुहाजी पुण्याचे, तर भेटलात कुठं तुम्ही आणि कसे? खरं म्हणजे आम्ही दोघांना एकमेकाला भेटायची अजिबात शक्यता नव्हती. मी मुंबईला बॉम्बे टेलिव्हिजनवर जिथे काम करत होते तिथे आमचा एक मित्र प्रदीप दीक्षित म्हणून आहे, त्याने आमची ओळख करून दिली. त्याची अशी इच्छा होती की सुहास लेखन वगैरे मला आवडेल आहे, त्याने त्यांनी ओळख करून देऊन त्या दिवशी आम्ही तिघ जण मिळून जेवायला बाहेर गेलो आणि बोलता बोलता आमच्या लक्षात आलं की आम्ही दोघं जण एकमेकाला कम्पॅटेबल आहोत. म्हणजे एकदम तुमच्या लग्नापर्यंत ताबडतोब गेलं का? तसं नाही झालं, त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी सुहास म्हणाला, प्रदीपचा फोन आला की सुहासला पुन्हा भेटायचं, तुम्ही आपण भेटूया का. त्यानंतर एक आम्ही 4-5 वेळा एकमेकांना भेटलो आणि मग निश्चित. त्यावेळेला वो फार अशी परवानगी नव्हती की आई कुठल्याही मुलाबरोबर बाहेर जायला परवानगी देईल, तो काळ जुना होता 50 वर्षापूर्वीचा. हा जो फोटो शेअर केला आहे ते सुहास कॉलेज लाईफ मध्ये असताना आणि मी अमेरिकेत कॉलेज लाईफ मध्ये असा, म्हणजे आमच्या दोघांच्या मूळतः खूप भिन्नता आहे. आम्ही वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक आहोत. सुहास हा कल्चरली रोबस्ट अशा वातावरणातून आला. तुम्ही आता म्हणाला तसं तांबे फॅमिलीत कला खूप आहे. त्याशिवाय तो जिथे राहत होता तिथे श्रीम माटे राहत होते, त्याच गल्लीत पंडित त्याच गल्लीत नचिकेळकर, शांताराम आठवले, डॉक्टर डॉक्टर शेजवलकर, शेजवलकर आणि पंडित भीमसेन जोशी हे सगळे तिथेच राहायचे, त्यामुळे त्याला कल्चरली चांगली अशी बॅकग्राऊंड मिळाली आणि या सगळ्या लोकांकडे पाहून त्याचं बरंच हे लिखाणाचं इन्स्पिरेशन मिळालं. आणि त्यांचं बरंच मला वाटते पुरुषोत्तम करंडक आपल्या त्या स्पर्धांसाठी लिहिलेले नाटकं लिहिली त्यांनी, असं सगळं. त्यांचा जो व्हिडिओ पाहिला कवितांचा, त्याच्यातनं मला समजलं. पण मग लग्नानंतर पण त्यांचं लिखाण चालू राहिलं का? थोडंफार पूर्वी इतकं जरी जोरात नव्हतं तरी त्याचं लिखाण चालू होतं आणि त्यांनी 1 ॲट प्लेस लिहिले, काही पूर्ण प्लेस लिहिलेले 3-3 अंकांचे, त्यातले काही थिएटरमध्ये आले, थिएटर पडद्यावरती आले आणि काही आले नाहीत. आता आमचा पुढचा प्रोजेक्ट असा आहे की तिथे 3-4 चांगले लिहिलेले प्लेज आहेत ते आपण पडद्यावरती आणावेत आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि तुम्ही एकूण म्हणलात की बॅकग्राऊंड, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं होतं, मग तुम्ही कुटुंबाबरोबरच राहिलात का स्वतंत्र राहिलात का काय? नाही, मी स्वतंत्र राहिलो नाही. मी अमेरिकेत एकटीच असल्यामुळे मला कुटुंब खूप आवडतं आणि मी इंडियात परत आले याचं कारण म्हणजे परत फॅमिली जवळ राहू असं होतं. जेव्हा आमचं लग्न झालं त्याला सुहास आणि मी सुहासच्या आई वडिलांच्या बरोबरच राहिलो आणि त्यांचा आम्हाला थ्रू आउट आमच्या करिअरमध्ये खूप सपोर्ट मिळाला आहे. मला तर असं वाटतं की आपलं जे एकत्र कुटुंब पद्धती हे एकमेकांच्या दृष्टीने खूप उपयोगाची आणि फायद्याची आहे.
त्यांना पण आमचा आधार होता आणि आम्हाला पण त्यांचा मुलं सांभाळण्यात, किंवा कधी मी काळजी केली नाही की मुलं बाहेर जाताना मुलांना कोण औषध देईल, कुणा कोण जेवण घाले, सासूबाईंवर सगळं सोपवून जायची मी. आणि अशा रीतीने आमचं अगदी चांगलं सहजीवन चालू होतं. तुम्ही आता जे अतिशय उच्च शिक्षित दोघही आहात, तर लग्नाच्या वेळी ते शिक्षण झाले नव्हतं का? तुम्ही नंतर शिकलात काही? लग्नाच्या वेळेला मी अमेरिकेतनं ग्रॅज्युएट झाले होते आणि 2 वर्ष मुंबईला लॉची केली होती आणि 1 वर्ष माझं राहिलेलं होतं. आणि सुहास एमकॉम आणि सीए होता लग्नाच्या वेळेला. पण लग्नानंतर आम्ही परत शिकलो दोघ. तर लग्न झाल्यानंतर माझा मोठा मुलगा वर्षाचा असताना माझ्या आईने सांगितलं की विभा तुला हे 2रं वर्ष पूरं करायलाच हवं, जर केलंस तर तू एवढ्या केल्याचा अभ्यासाचा उपयोग आहे. म्हणून मी आई बरोबर मुंबईला गेले, सासूंच्या सासूबाईंच्या ताब्यात आणि सुहाच्या ताब्यात मुलगा वर्षाचा मुलगा देऊन असे मी 2 महिने जाऊन तिथे अभ्यास पूर्ण केला. इनफॅक्ट मला डिस्टिंक्शन वगैरे लॉला मिळाले. आणि मग मी परत येऊन त्याचा आईच्या शब्दाचा इतका उपयोग झाला की पुढे मी त्याच्यावर लॉ मध्ये पूर्ण करिअर केलं 22 वर्ष पुण्यात. तुमचं म्हणजे असं एकीकडे एकत्र कुटुंबात होता, शिक्षणही चालूच होतं, मुलांना तुम्ही त्यांच्याकडे सोडलं असं म्हणताय, तर आता कुठं मुलं असतात? एक माझा मुलगा ऑस्टिन टेक्सासला आहे आणि दुसरा आहे तो पॅलेटाईनला शिकागो मध्ये आहे. दोघे जण वेल सेटल्ड आहेत अमेरिकेत. पण 1981 साली सुहास दोन्ही मुलं तो दाढीवाला आहे तो धाकटा आणि दुसरा आहे तो मोठा मुलगा. तो हा सिमन्स मध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांच्या कुठल्या डिव्हिजनच बिझनेस कॅश आणि बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन डिव्हिजनला व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि हा जो दुसरा आहे त्याची इथे कंपनी आहे आणि शिकागो मध्ये कंपनी आहे, तो सॉफ्टवेअर बिझनेस करतो. आणि मी आणि त्याच्या बरोबर मुलं तुमची वाढताना आजीकडे होती, तुम्ही एकीकडे होता, तुमच्या काही विशेष आठवणी आहेत मुलांना वाढवताना? तुम काही वेगळं वाढवलं का त्यांना की किंवा काय असेल? मुलांनी मुलांना किंवा थांबे का? तिला 15 वर्ष झाली, तेव्हा त्यांना मी सांगितलं की त्यात तुम्हाला मी मित्र समजला आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही चॉईसेस ठेवणार, हे करते करा सांगतात and so you can take all the options and decide it with themselves. That helped, I guess. I guess एक मात्र झालं की आम्ही मुलांना कधी अभ्यासाचं फार कंपल्शन केलं नाही, परंतु त्यांना फ्रीडम दिला पण तो विचारांचा फ्रीडम दिला. त्यामुळे मुलं हे अत्यंत दोघे स्वतंत्र विचाराचे आहेत. त्याशिवाय माझी जी टेम्पलेट होती तीच आम्ही चालू ठेवली. मी 16 वर्षाची असताना अमेरिकेला जाऊन तिथे 4 वर्ष राहून अभ्यास केला आणि तिथे मी ग्रॅज्युएट झाले. पण मुलांच्या बाबतीत आम्ही 1 वर्ष एकाला फिलिपिन्सला पाठवलं आणि एकाला ऑस्ट्रेलियाला रोटरीतर्फे, कारण असं वाटलं की मुलं ह्या वयात घराबाहेर पडली की ते इंडिपेंडंट होतात, स्वतःचे पैसे व्यवस्थित हँडल करायला शिकतात आणि ऑर्गनाइज होतात. आणि आम्हाला तोच अनुभव मुलांच्या बाबतीत आला की वेन दे वेंट टू अदर कंट्री देवर जस्ट बॉईज अँड वेन दे केम बॅक देवर मेन, देवर व्हेरी मॅच्युअर इन 1 इयर. त्यांनी एका त्यांच्या कवितेत म्हटलंय ना, हे मुलांनो गुंड व्हा असं, तर ते मला वाटतंय सगळ्या स्वतःच्या मुलांना पण त्यांनी ते केलेलं आहे आणि इतरांना पण त्यांनी हा सल्ला दिलेला आहे त्याच्यातनं त्यांचं, म्हणजे म्हणून मला हे विचारा असं वाटलं. तर तुमच्या बोलण्यात आलं होतं की तांबे काका अमेरिकेला गेले आणि तुम्ही इथं होतात किंवा काय, ते असं कसं काय, म्हणजे अमेरिकेत तुम्ही का गेला नाही किंवा मुलं त्यावेळेला? 1981 साली सुहास MBA करायला अमेरिकेला गेला. त्यावेळेला मी दोन्ही मुलं घेऊन पुण्यातच होते आणि त्यावेळेला मी मुलांनाही बघायची, माझी वकिली पण करायची, अर्थात माझ्याकडे सासू आणि सासूबाई आणि सासरे होते. पण तरी सुद्धा इट वॉज अ टफ टाइम बिकॉज मोठा मुलगा हा 3 वर्षाचा होता आणि धाकटा वर्षाच्या आतला होता. सुहास 2 वर्षाने परत आला, तर त्यावेळेला तर असं झालं की धाकट्या मुलाने त्याला ओळखलंच नाही. आणि तो जेव्हा घरात सुहास वावरायला लागला तेव्हा धाकटा मुलगा म्हणाला हा मनुष्य हा कोण आहे माणूस आला होता. तर सुहासने सांगितलं मी तुझा बाबा आहे, तू खरा माझा बाबा नाही, माझा खरा बाबा तू
तू प्लास्टिक बाबा आहे, माझा खरा बाबा अमेरिकेत असतो म्हणून. म्हणजे तुम्ही त्या वेळेला अमेरिकेत, तुम्ही पण नव्हता आणि मुलंही नव्हती, ते एक नव्हती सुहास. आणि त्यावेळेला खरं आम्हाला चान्स आला होता की अमेरिकेला जायचा, पण आम्ही मी मुद्दाम मुलांसाठी म्हणून इथेच राहायचं ठरवलं. आणि माझ्या सासूबाई आणि सासरे त्यांच्या जवळ राहिला, कारण एक मी अमेरिकेचं जीवन हे फार जवळ न पाहिलं होते, विशेष करून पब्लिक स्कूल्स मध्ये. मी तिथे एक वर्ष शाळेत पण केलं 12वीचं, की तिथे ड्रग्ज आणि सेक्स हे इतकं आमच्या काळात खूप होतं. आता अमेरिका जरा खूप कन्झर्व्हेटिव्ह झाले, पण 66 67 68 हा असा काळ होता की तिथे लिबरलिझम खूप होता. वुडस्टॉक नेचर, वुमन हुड इज पॉवरफुल, आणि या ह्याच्यात मुलं मुलांना इतर सवय लागायची. आम्हाला मला भीती वाटायची, जर मी पाठवली 81 82 साली तर तसे लागू शकली असते. आणि इथे काही शिक्षण चांगलंच होतं. इनफॅक्ट आज असं वाटतं की मुलांना आपण त्यावेळेला संधी दिली नाही, यात काही चुकलं नाही. नंतर त्यांना मिळायचीच होती. 2000 साली आम्ही गेल्यानंतर एक मुलगा आमच्या बरोबर आला, आणि दुसरा मुलगा 1 2 वर्षांनी तो त्याला स्वित्झर्लंडला होता आला. पण मुलं 81 82 ला सुहास तिथे असताना त्याला त्यांना नेलं नाही, ज्याला ती 4 5 वर्षाची वगैरे. या एका अर्थी बरं झालं की त्यांना भारतीय संस्कार मिळाले. आणि तुमची सगळ्यांचीच नाळ भारताशी जोडलेली आहे. म्हणजे मी त्या व्हिडिओ मध्ये पण सगळ्यांच्या कडून ऐकलं की किती जरी सुहासजी तिथं गेलेले असले तरी नाळ त्यांची पूर्णपणे भारताशी जोडली गेलेली आहे. तर तुम्ही तिथं गेला, मग त्यावेळेला तुम्ही काय केलं? म्हणजे तिथं लिगल प्रॅक्टिस करत होता का? लिगल प्रॅक्टिस तशी मला करता येत नव्हती, कारण आपले जे एलएलबी तिकडे ऍक्सेप्ट करत नव्हते. त्यासाठी मला तिकडे परत लॉ करायला लागलं, आणखीन लॉची बारची एक्झाम द्यायला लागली. मी गेल्यानंतर तिथे न्यूयॉर्क लॉ स्कूलमध्ये शिकायला रोज जायचे, म्हणजे संध्याकाळी माझे 6 ते 10 क्लासेस असायचे, आणि रात्री मी 12 वाजता घरी यायची. मग तिथली बार एक्झाम म्हणजे न्यूयॉर्कची सगळ्यात टफेस्ट बार एक्झाम, इट्स कॉल्ड एज अ ब्रुटल बार एक्झामिनेशन, ती मी पास झाले. आणि मग मी लॉ फर्म मध्ये काम करायला लागले. एक 3 4 वर्ष लॉ फर्म मध्ये काम केल्यानंतर 2007 साली माझा मुला माझ्या धाकट्या मुलाने इंडिया डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी काढली होती. तर तो म्हणाला, मम्मा आपल्याला कुणीतरी क्लायंट इंटरफेसिंगला युएस मध्ये हवं, तर तू एक कंपनी काढशील का युएस मध्ये? मी तिला त्याला हो म्हटलं. आणि एव्हिऑन टेक्नॉलॉजी मी त्यावेळेला कंपनी काढून माझे लॉचं हळूहळू लक्ष कंपनीकडे देऊन 1 2 वर्षात मी पूर्ण त्याला फुल टाइम काम करायला लागले त्या कंपनीचं. आणि माझा आणि खरं सॉफ्टवेअरचा काही संबंध नव्हता. म्हणजे मी अमेरिकेला गेले त्याला मला डेअरली ईमेल टाकता येत होती, पण पुढे मी सेल्स आमच्या कंपनीचं काम बघायला लागले. आणि मी ज्या कंपनीची प्रेसिडेंट होते, 14 साली मुलगा अमेरिकेला परमनंट प्रेसिडेंट म्हणून आला, तेव्हा त्याला हळूहळू सूत्र सुपूर्द करत अमेरिकेच्या कंपनीतली 2021 मध्ये मी सेमी रिटायर्ड झाले. आजही मी दोन्ही कंपन्यांचं लॉच काम बघते, आणि काही क्रिटिकल प्रॉब्लेम्स असेल तरच लक्ष घालते, नाहीतर मी आय एम रिटायर्ड. तुमच्या क्षेत्रात तुम्ही उत्तमच पाय रोवलेले आहेत असं ऐकून दिसतं. तर आता सुहासजींचं लिखाण इथं जे खूप जोरात होतं, तर अमेरिकेत गेल्यावर त्यांचं लिखाण चालू राहिलं का बंद पडलं का काय? म्हणजे नाही नाही हे अगदी चालू फक्त एवढं झालं की त्यांनी त्यांनी करिअर बांधायचे, म्हणजे थोडं ते उगवता बाकी काही हे व्यवस्थित कंपनीमध्ये होतो. मला असं वाटत नाही की मी इथे आलो म्हणून प्रश्न असतो का काही दिसत नाही. विभा ते थोडं रिपीट कराल का? मला कदाचित ऐकू येत नाही माझ्या मोबाईल याच्यामुळे, तांत्रिक याच्यामुळे. मला असं वाटतं आश्वास अमेरिकेत गेल्यामुळे त्याला जो शोध ग्रंथ लिहायचा होता ते काम करू शकलं, कारण अमेरिकेत तसं स्वास्थ्य खूप आहे की शांतपणा जो भारतात असता तर याच्यात तो गुंतला गेला असता. त्यांनी एक शोध ग्रंथ लिहिला, मेकिंग ऑफ द मेकिंग ऑफ अ योगा मास्टर, तो अति तरी जवळजवळ 10 ते 12 वर्ष योगाभ्यासाचा अभ्यास करून त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे, आणि तो अमेरिकेत पब्लिश झालेला आहे. इनफॅक्ट
त्याच्या वाचकांचं खूप चांगलं फीडबॅक आहे या पुस्तकावरती. एक तर वाचक म्हणे की अमेझॉन मला फक्त 5 स्टार देऊन एखाद्या पुस्तकाला द्यायला परवानगी मला, पण हे पुस्तकाला मला खरं म्हणजे 6 स्टार द्यायचे. बाकी एक ते गाणे बाकी काय. आणि एक कैदी जो ऑरेगॉन करेक्शन सेंटर मध्ये होता, त्यांनी मुद्दाम कळवलं की हे पुस्तक वाचायला त्याच्याकडे जी व्हॉलंटियर येते तिने हे पुस्तक वाचून दाखवल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. त्याच्या भाषेतच सांगायचं म्हणजे आय फाउंड सम लाईट इन द डार्केस्ट नाईट. आणि हे त्यांनी की मला आता समजलं की मला पुढचं लाईफ चांगलं जगता येईल, हे तर माझं लाईफ हे गजाआड जाणार आहे मला माहिती आहे. तेव्हा ही एवढी मोठी त्याचा रिव्ह्यू मिळाल्यामुळे सुहासला खूप आनंद झाला. मी जरा इथे गाणं लावते ना, बाकी जे गाणं आहे ते प्रत्येक मनुष्य प्रत्येक जन्मात ईश्वराचा शोध घेत असतो आणि असा शोध तो कधीही घेणार असतो, त्यामुळे हे गाणे सुहासिनीला जे अशा संदर्भात दिले. म्हणजे ह्या पुस्तकाच्या नंतर काव्य करायला सुरुवात केली का त्यांनी? पुस्तक हे एकीकडे आध्यात्मिक पातळीवरचं असं होतं आणि दुसरीकडे त्यांनी कविता पण करायला सुरुवात केलेली दिसते, की त्यातनंच मिळालेली ही एक कुठंतरी निर्मिती होती का? हो, पुस्तकाच्या वाचनामुळे जो रिसर्चमुळे तो इतका इतकं त्याला ज्ञान झालं होतं, इतकं दडलं होतं, कवितेच्या रूपाने ते उफाळून झालं. एक जरा मी गाणं लावते, त्याच्यासाठी मी ऑडिओ बंद करते. हो, ठीक आहे ठीक आहे. जरा रघुला ते गाणं सापडत नाहीये, पण मी त्याचा मतीचा अर्थ सांगते की एका जन्मापासून दुसऱ्या जन्मात आपण किनारे सोडतो, नाते सोडतो, अशा अवस्थे आधारित आहे, कारण आपण परमेश्वराच्या शोधात असतो. त्यांची काव्य करतानाची मनस्थिती कशी होते याचं वर्णन त्यांनी मला वाटतं एका कवितेत केलेलं आहे ना, काव्य करतानाची मनस्थिती. ऐकू येतं का? मला ऐकू येत नाहीये. नाही, ऐकू येत नाहीये, आवाज नाही येत नाहीये. मी आपला तो व्हिडिओ आहे तो वेदना मी तुमचा पाठवीन, त्याच्यात तुम्हाला ही सगळी गाणी त्यांची ऐकायला मिळतील. तशी जाऊ दे.
शोधता शोधता बाकी का मुरली, शोधता शोध कोण बोलतंय का? आवाज अजिबात ऐकू येत नाही. नाही, आवाज काहीच ऐकत आवाज नाहीये. ऐकायला येतोय का आता? आता आता म्हणजे येतोय. त्यांच्या लिप मुवमेंट दिसतात पण आवाज ऐकू येत नाही. एक मिनिट बघतोस का आवाज आता येतो का? मित्रांनो, नाही येत सगळ्यांनी आता. हे म्यूट करा, मला वाटतं ऑडिओ व्हिडिओ म्हणजे मग जरा जास्त ऐकू यायला सोपं जाईल. बघतोस का रघु काय प्रॉब्लेम? एकच मिनिट होल्ड करू. हॅलो हॅलो. ऐकू आलं. पण कोणता प्रश्न काय होता? दुसरा त्यांचं होईपर्यंत ऐकू येईपर्यंत मी बोलू का? बोला ना. मी जो व्हिडिओ ऐकला त्याला त्याच्या एका कवितेत त्यांची काव्य करतानाची मनस्थिती कशी होती याचं त्यांनी वर्णन केलंय. नंतर पृथ्वीचा निर्मिती क्षण आणि कवीची काव्य निर्मितीची अवस्था यांचं पण वर्णन केलंय हो, ते बरोबर मला. आहे. आणि मला त्यातले सगळे शब्द नीट तेव्हा ऐकू आलेले नव्हते म्हणून मला फार उत्सुकता होती त्याच्यावर. पण मला वाटतं या कवितांची पुस्तकच तुमची आम्हाला आता आम्ही घेऊत आणि त्याच्यातनं फारच म्हणजे ते वेगळ्या पातळीवर नेलेलं आहे त्यांनी. म्हणजे पृथ्वीची निर्मिती करताना ज्या कष्टातून किंवा ज्या पेन मधनं जाते त्याच पेन मधून कवी हा कवितेची निर्मिती करताना जातो. आणि त्याचं शर्वरी जमिनीने डान्स केलेला आहे तो आपण नभ भरून आले केव्हाचे. जसं मी म्हटलं की श्वास जेव्हा त्याने योगाभ्यास चालू केला त्यानंतर त्याचा अभ्यास करून करून तो कवितेचं त्याला नुसतं उधाण आलं होतं की ते दाबलेलं त्याचं सगळं ज्ञान ते बाहेर कवितेच्या रूपाने पडलं. जेव्हा नेहमी तुला विचारायची, तुला अनुभव केलं तुला त्याच कवितेमध्ये रूपांतर, मला असं करता येत नाही. मला एकदा फक्त त्याची गती लागली की मी मला पहिली लाईन मी ज्याला लिहितो त्याशिवायचं काय असं मला कल्पना नसेल कधी पात्र. गाणं ऐकायला येतं? नाही येते. नाही नाही काय 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 उभा खाली बातेच्या ऑडिओ आपले आणि व्हिडिओ बंद कराल का? नाही.
घनदाट बाकीच्याने आपले व्हिडिओ म्यूट कराल का? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही म्यूट करा. रेंज गेली. ऑडिओ ऐकू आला का ह्याचा, या गाण्याचा? नाही, एक दोन लाईन च चालू नंतर. आता आम्ही युट्यूब वरची जेव्हा गाणी टाकू त्यावेळेला तुम्हाला आम्ही ट्राय करायला मिळेल, कारण सगळी गाणी आमचा व्हिडिओ आहे ना तुमचा, तो सुद्धा त्याच्यात सुद्धा छान. उद्याला मी टाकीन. हो नक्की. मग मी बोलू का पुढे काजल? नक्की. तर मला आता हे सुहाजींचं एक वेगळं रूप सगळं हे आध्यात्मिक पातळीवर गेलेलं, पण प्रत्यक्षात अजूनही सुद्धा त्यांच्या लहानपणापासून आणि कॉलेज शिक्षणापासून त्यांच्या मित्रमंडळांनी सांगितलं, एक खोडकर मूल आहे ना, खटाळपणा करणार, ते कुठंतरी आमच्याकडे परत गप्पा मारायला आलं त्यावेळेलाही मला आढळलं होते. तर त्यांनी विनोदी कविता वगैरे लिहिल्या का, आध्यात्मिक लिहिता लिहिता? हो लिहिलं. रघु जीव लावतोस का? लिहिणार का? छटाक छटाक युट्यूब वरती सगळे. एक मी सुभाषची खटाळ कविता आता लावते. कागद त्यांच्या झेपले तर तसे झोपले, राहिले उभे तर कसेही राहिले, नाहीतर नाहीतर खेळायला ग्राउंड झाले. काय खेळणार का? छटक छटक स्वप्न ऑर्डर करू एक मस्त नव, मरण चुकवायला काय कारण हवं? चुकलं तर चुकलं, नाही तर मरून गेलं, घटका दोन घटका तर जमून गेलं. काय घेणार का? चटक चटक. तसा आज काही विशेष नाही, तसा आज काही विशेष नाही, काही हवंच असं बिलकुल नाही. एकट्याच्या गर्दीपेक्षा चौघांची मर्यादा, एकट्याच्या गर्दीपेक्षा चौघांची परी राणायला खांदा किंवा किंवा पोचवायला काय केळर का? टाटा टाटा केळर का? टाटा केळर. ऐका काही. हा ते ब्रेक होत आहे मध्ये मध्ये. ब्रेक होत मला नीट नाही ऐकू आलो, बाकी मला इतरांना आधीच ऐका. मला वाटतं या सगळ्या कविता आपण नंतर साठी ठेवूया युट्यूबवर. झूम चॅटला युट्यूबची लिंक टाकलेली आहे, ती जी कुणाला हवी असेल तर घेता येईल. अजून लिखाण चालू आहे का सुहाजींच? अजून चालू थोडं फार आहे, पण पूर्वी सारखं नाही. आता तो जास्त लागलाय,
प्रॉडक्शनच्या मागे त्याची जी 3-4 हाँ हाँ नाटकं लिहून झालेली आहेत आणि जे त्यात प्लॅन होता प्रोडक्शनचे प्लॅन आहे. पण आम्हाला असं जाणवलं ज्या काळात होता त्या काळात त्याचं पार्किन्सनचं प्रोग्रेशन झालं त्याने क्रिएटिव्हिटी आणि पार्किन्सनचा जवळचा संबंध आहे. तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर पार्किन्सन हा तुम्हाला त्रास तितकासा त्रास देत नाही. कारण सुहासला 2007 साली प्रथम पार्किन्सन झाला असं वाटायला लागलं आणि जवळजवळ आज 2007 पासून म्हणजे जवळजवळ 17 वर्ष त्याला पार्किन्सन आहे. आणि आता इथेच दुसरा प्रश्न ते वर्ण आहे आध्यात्मिक काव्य निरंकार. गमती गोष्ट अशी आहे की माझ्या सगळ्या लिखाणामध्ये लिखाण कुठेही सुरू हो त्याच्यावर एक शेवटाकडे एक बारीक नाजूक सी शक्य मला ते फार सुखद वाटतं. मला एक तुमच्याशी बोलताना तुम्ही सांगितलेली आठवण झाली की अमित माझे या गाण्यांचं सगळ्या हे करत होते त्यामुळे घरात ती गाणी लावलेली होती. तर त्यांचे वडील जे माधव माझे साने गुरुजींचं काम केलेलं ते म्हणते कुठल्या संतांचा अभंग रे हा संतांचा अभंग आहे हा. तर हे मला वाटतं की मला केवढं मोठं हे आहे की त्यांना म्हणजे ते आधी विजय एकले जे आपण तुकारामांचं कोणी समजतो तसं आनंद येतो का हळूहळू कुठल्या तरी संतांचाच आहे संतांचं आहे असं वाटू लागलं. इतकं ते उत्तम काव्य त्यांचं झालेलं आहे. त्यांनी मला विचारच काय केली आम्ही मध्ये शोधात होतो गणेश महाराजांच्या वेळी अजिबात मिळत नव्हते तुला तुम्ही मिळाला मी सिलेंडर. सुहासची काही काही जी काव्य आहेत ती खरंच संतांनी लिहावी अशीच आहे. इनफॅक्ट हो अमित हो फार अच्छा. केशवांनी म्हणतो की आधुनिक तुकोबा म्हणून. हो. नाही ग्रेट आहे म्हणजे त्यांचा आधीचा लाईफ नंतरचा लाईफ आणि सगळं म्हणजे त्यांना रूढार्थाने ते चार्टर्ड अकाउंट सीए वगैरे म्हटलं तरी त्यांचे इतर अनेक उद्योग आणि सगळं बघितलं ना की एक वेगळंच रसायन असं मला त्यांच्या व्हिडिओ ते जाणवलं होतं. पण गमतीची गोष्ट म्हणजे मला मी वाईट असं की पहिली ओळ लिहिताना असं मला एक माहीत नसतं कशाकरता काढली ते त्यात काय आहे. मला कौतुक याच्यासाठी वाटतं की सुहास एवढ्या 20-22 वर्ष अमेरिकेत राहिला तर त्याचं मराठी इतकं चांगलं आहे की ते साहित्यिक दर्जाचं अजून आहे याचं खूप आश्चर्य वाटतं आणि आनंदी वाटतो. समोर ते प्रोसेस मला वाटते म्हणजे तुम्ही अलीकडे मला प्रश्न विचारते की हे तुम्ही तुमची अभिव्यक्ती तुम्ही कशी व्यक्त तुम्ही एका कारण की त्यांची नाळ इथं आहे तिथं असले तरी सुद्धा ते कायम इथंच त्यांचं हे आहे ना सगळं त्यामुळे पण ते मला वाटतं. आणि मला वाटतं की पार्किन्सन बद्दल तुम्ही म्हणत होता ना तर त्याच्यात मला विद्याधर वाटवेंचं तुम्हाला सांगणार आहे का मी बोलू विद्याधर वाटवेंच्या सांगा ना तुम्ही सांगा बोला. विद्याधर वाटवेंच्या भाषण त्या व्हिडिओमध्ये होतं ना तर हो त्यावेळेला त्यांना एक मला वाटते अनेक पेशंट जे सगळे डिप्रेशन हा एक त्याचा भाग असतो हे कल्पना असते पण त्यांना ते आलेलंच नव्हतं कारण त्यांची क्रिएटिव्हिटी जी होती ती पार्किन्सनला कुठेतरी पार्किन्सन खाली जाणारा आजार आहे तर तो यांच्या बाबतीत वाटला नाही असं त्यांनी अगदी वाटवेनी सांगितलं. आणि त्याला कारण ती क्रिएटिव्हिटी तुम्ही काही करत राहिला की कसा पार्किन्सन्स तुमचा जागावर राहतो तर तसं त्यांनी त्यांच्या क्रिएटिव्हिटीने ताळ्यावर ठेवलंय पार्किन्सनला असं मला एकूण त्यांच्याकडे आमच्याकडे थोडा वेळच तुम्ही होता पण त्याच्यातल्या त्यांचा एकूण सगळा वावर बघताना वाटलं की पार्किन्सनची ऐशी तैशी असं त्यांचा एकूण वावर होता म्हणजे त्यांच्याकडे व्हीलचेअर होती सगळं होतं पण तरी सुद्धा त्यांच्या मनात कुठं तो पार्किन्सन
नव्हता असं मला तरी वाटलं. शोभना ते आडनाव बंद ज्या लोक त्याला विचारतात त्याच्या आजाराला त्याची तब्येत कशी वगैरे, तर तो मला तो रोग झाला त्याचं नाव काय ग तुला आठवतंय का? म्हणजे इतकं सुद्धा त्याच्या पार्किन्सनने लक्षात राहत नाही. ते त्यामुळे ते खूप इतकं हे कर आणि इतकं आध्यात्मिक उंचीला पोहोचल्यावर काय म्हणजे ना असं. तुम्हाला असे विचित्र अनुभव येतात की हे काय उडायला फार कठीण आहे प्रत्येकाला, पण माझ्या बाबतीत मी आय सजेस्ट काइंड ऑफ सिम्पल वे ऑफ गेटिंग इन टू अँड नो थिंग्स. डॉक्टर राजेश देशपांडे यांनी फेसबुकमध्ये पोस्टिंग टाकलं होतं सुहास बद्दल की अनडिफाइंड. मला वाटतं यांच्याकडे फोटो असेल, अतुल आहे का, तुम्ही टाकताय का? मी पाठवला होता त्यांना तो फोटो, तुम्ही पाठवलेला ना मला, ते हो तुमच्याकडे असलं तर तुम्ही टाका. आपल्याकडे आहे का अनडिफिटेड म्हणून तो आहे या हे त्यांनी काय लिहिलं होतं त्याचं पोस्टिंग आहे आणि खाली फोटो आहे का? हे नंतर आपण यूट्यूब वरती हे टाकू. पण मी ग्रुप वर टाकले, ते मी ग्रुप वर टाकले. यात सुद्धा आपल्याला जर थोडं बघायचं झालं, तुम्हाला कितीतरी वेगळ्या आणि कधी विषयांनी अशा म्हणण्याच्या सगळं चालू आहे. म्हणजे स्वामी माधवनाथ हे त्यांच्या ते आमच्या ते टेनिस खेळून यायचे आणि मी त्याच वेळेला हिंदीचे क्लास नाही यायचो, तर आम्ही दोघं भेट ऑलमोस्ट सगळेच भेटायचो. अशी आजची भीमसेन जोशी, भीमसेन जोशींच्या साथीला मी काहीतरी आसपास हाक मारायचे, ये रे तबला उडलो. आणि किंवा त्यानंतर सुद्धा मी हे महेशने 2 वर्ष पुढे गेले आणि मी माझं प्रॅक्टिसची आवाज ब्रेक होतोय. करता पैसा प्रॉब्लेम आहे का? सेल तर तर मी तर याच्यामध्ये मी माझी जी टॅक्सेशनची प्रॅक्टिस होती तर ती दुसऱ्या माणसात देऊन टाकली, हातात ते होतं आणि 2 वर्ष ते काढायचे होते. तर वेगळ्याने स्मिता पाटीलची आई म्हणून गेली आणि ती म्हणाली तू त्या हा नलित त्यानंतर मी जेव्हा वृत्ती केली तेव्हा मला अमिताभ बच्चन, धर्मेंद्र वेळेस बरोबर ते कसं आहे काय, पण काव्य करता आम्हाला की बाई मी हे पुढे टिटायचं. शोभनाचे आणखीन काय आपल्याला प्रश्न आहे? नाही प्रश्नापेक्षा मला वाटतं आता इतरांना हे करू, प्रश्न असे विचार झालेले आहेत, पण मला इतक्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या व्हिडिओतून ऐकलेल्या ना. त्यांनी कोणा तुमच्या मुलांनी धाकट्या मुलांनी खूप छान सांगितलं होतं, ते कोणाकोणाशी कशावर बोलले आणि त्यांना त्यांना एक वीर म्हणून त्यांनी त्यांना हे केलं की गोळ्या झेलणारे. 3 पण मला आठवत नाहीये, 3 त्यांनी सांगितल्या होत्या की गोळ्या त्यांनी कुठल्या कुठल्या झेलल्या आणि त्यामुळे वीरगाथा त्यांचं हे काव्याचं पुस्तक जे आहे ते वीरगाथा असं त्यांनी म्हटलं होतं. तर खूप म्हणजे मला वाटतं की तुम्ही व्हिडिओ टाकताय मी सांगण्यापेक्षा, त्याच्या खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या समाधान. इतरांना काही विचारायचं असतं तर विचारा. इतर कुणाला काही विचारायचं आहे का, बोलायचं आहे का, मत व्यक्त करायचं आहे का? अनफॉर्च्युनेटली आज सगळे गाणे तुम्हाला ऐकता आले नाहीत, पण ती गाणी ऐकल्यानंतर हाँ, खरंच त्याच्यामुळे हाँ ती खूपच छान आहेत, म्हणजे मी ऐकली आहे त्यामुळे मलाच खूप वाईट वाटतंय की ती दिसत नाही. झूम चॅटला तुम्हाला युट्यूबची लिंक मिळेल, तिथे सगळे गाणी ज्यादा चाल लावली दिलेली आहे. तुम्हाला काही विभाते अजूनही सांगायचं आहे का? मला असं म्हणायचं होतं की
आपला जो पार्किन्सनचा ग्रुप आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी करता येतील. एक माझ्या मनात असं आलं की आपल्या सरकारचं आपल्या पार्किन्सनच्या ग्रुपकडे अजिबात लक्ष नाही. तेव्हा जेव्हा मी माझ्यासाठी दर्दाकड सुद्धा रस्त्यावर चालते तेव्हा इतके खड्डे आणि इतकी अनिवन असतं तर पार्किन्सनचा मनुष्य रस्त्यावरून कसा काय चालू शकेल हा कधी विचार होतो का? किंवा अशा ज्या काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पॉइंट आउट करून आपल्याला त्यात काही बदल करता येईल का याचा आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. मला आणखीन एक सांगावं असं वाटलं इथं की तुमचं देखील पाहिलं की शुभंकर शुभारती आपण म्हणतोय की सुहाजींच्या बद्दल आपण खूप बोललो, पण शुभंकर म्हणून विभाते जे करतायत तर म्हणजे अक्षरशः विद्याधर वाटवेपासून प्रत्येक जे त्या व्हिडिओमध्ये बोलले त्यांनी हे सांगितलं की विभाते भक्कमपणे मागे आहेत. आणि विद्याधर वाटवे हेही म्हणले की किती काही काही झालं तरी तिने होप सोडलेली नव्हती अजिबात. तिला असं जे म्हणले ना कौतुक त्यांनीही केलं तुमचं, आणि मलाही खूप करावंसं वाटतं की एकीकडे तुम्ही त्यांचं अतिशय व्यवस्थितपणे बघता बघता स्वतःला तुम्ही वेळ देताय, स्वतःचं काम करताय, तीन तीन ऑफिस सांभाळतायत, आणि हे खरंच म्हणजे आणि हे शुभंकरांनी घ्यायला पाहिजे. सारखं तुम्ही दिवसभर त्याच्या मागे लागायला पाहिजे असं नाही, वेगळी काही व्यवस्था करू शकता, स्वतःचं लाईफ पण म्हणजे तुमचे आनंद पण घेऊ शकता. हा एक मला कुठंतरी धडा तुमच्याकडून घ्यावा लोकांनी असं वाटतं, म्हणजे की जेवढे सुहाजी तेवढ्याच तुम्ही पण या पार्किन्सनच्या एकूणच ह्याच्यामध्ये त्यांना पार्किन्सनला विसरायला लावण्याला कारणीभूत आहात असं मला तरी वाटतं. म्हणजे त्यांच्या त्यांचं हे आहेच श्रेय, शिवाय तुमचंही आहे. आणि तुमचं सहजीवन जे एक तुम्ही छान ठेवलेलं आहे ना, म्हणजे लांब राहिला एकमेकापासून तरी सुद्धा तुम्ही ते भक्कमपणे ताजतवानं ठेवलं सातत्याने, तर इतर कोणाला आता विचारायचं असलं तर विचारू शकता. पण हे तुम्ही मेन्शन केलं चांगलं आहे कारण खरोखरी 100% असणारा सपोर्ट मिळतो आणि त्यांनी इतकं वाचन केलं त्याचं जसं त्यांच्या न्यूयॉर्क मधल्या परीक्षेसाठी त्यांनी हजारो पानं वाचले तसं इथे जर त्यांनी इतकं केलं टीव्ही जेव्हा पावे आणि हे पुढे कुठेतरी परकुरेट व्हावं आणि लोकांना मिळावं अशी माझी इच्छा आहे, त्यांची पण आहे. मला असं वाटतं जर आपण आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या नाहीत तर आपल्यात एक चिडचिडेपणा येतो आणि त्याचा परिणाम आपण शुभार्थीला होऊ शकतो. आपण चिडचिड होतो आणि म्हणून आपल्यासाठी चार गोष्टी स्वतःहून करणं हे प्रत्येक शुभंकरला आवश्यक आहे. अगदी खरे. आणि तुम्ही ते प्रत्यक्ष कृतीत करताय, कुठेही त्यांचा त्यांना कमी न पडू देता ते करता येऊ शकतं हे तुम्ही तुमच्या उदाहरणाने दाखवून दिलेले. कोणी विचारणार आहे का, बोलणार आहे का काही? आपण आता आपलं ती शेवटची हे दिसणार दिसेल किंवा नाही दिसेल काय होईल? आनंद बघूया आपण एकदा. आनंद तर मी म्हणते की आपण आधीच लावूयात का, आधी आपण आभार सगळं कार्यक्रम संपल्यावर शेवटी ट्राय करू ती, तुम्ही म्हणाल आणि कुणाला विचारायचं असलं तर विचारू दे. अजून कोणी विचारताय काही, प्रश्न विचारायचे किंवा काही सांगायचे किंवा मत मला कौतुक करायचं आहे सरांचं की त्यांनी कविता फार छान केल्या. मला त्या कवितेबद्दल खूप बरं वाटलं की ते घेऊ द्या की छटाक छटाक म्हणजे केवढी मोठी प्रतिभा आणि त्यांचं मला खरोखर कौतुक वाटतं की कवितांवरती एक कार्यक्रम होऊ शकेल सरांचा. त्यांची आणखीन एक कवितेवरती कविता ती तर फारच सुंदर आहे. मला मगाशी इतकं मी गुंगून गेलो त्या कवितेमध्ये की मला ते बासी मर्डेकरांची आठवण आली थोडक्यात, म्हणजे यांच्या कविता ऐकता ऐकता म्हणजे किती छान छंदोबद्ध ती कविता होती घेऊ द्या की छटाक छटाक. मला खूप बरं वाटलं म्हणजे कविता विभाताई त्यांची कवितावरती पण आपल्याला कार्यक्रम करता येईल. हो निश्चितच आपण पूर्ण कार्यक्रम एक करू शकू आपण. वाचन करू कविता, फक्त वाचन केलं तरी सुद्धा नाही, त्या कवितामध्ये खूप चांगलं हे आशय घन कविता आहे त्या.
एक मी तुम्हाला कविता वाचून दाखवते, ते कवितेबद्दलच आहे. कविता अशी आहे, कविता तशी आहे, कविता अशी आहे, कविता तशी आहे, हे कविते इतकंच कपोल कल्पित आहे. निर्मितीचा तो नित्य लपंडाव आहे, अशी तशी नाही म्हणूनच ती कविता आहे. कधी लपवते ती मीच मला सापडत नाही, कधी लपवते ती मीच मला सापडत नाही, बोलती होते तेव्हा कमरेला काही ठेवत नाही. कविता हातोहात रसिकाला फितूर असते, नाव माझं लावून सलगी मात्र जास्त तिकडे करते. कविता स्वार्थी आहे, येताना स्वयंभू आहे, अव्यक्ताच्या कोपऱ्यातून खुणावणारी एक अभिसारिका आहे, जुलमी राणी आहे, शब्द पुरताच कल्पनेला पळवणारी दाई आहे. हे सुहास्य हे योगाभ्यास झाल्यानंतर झालं. कवितेचं उदाहरण एक बुलणे गुदमरणे आहे, मध्येच रुजली तर कासाविषयी जीवघेणी आहे. कुणाचा चेहरा, कुणाची सल, कुठून काय घेऊन येते, शब्दबद्ध होता होता पुढची कविता दुसऱ्याची होते. वा वा वा, खूप छान छान, फारच छान. तुम्ही आणखी विभाते वाचता आली तर बघता का, महाशीजी आपल्याला सादर केलेलं पाहता आलं नाही, ती वाचण्यासाठी आहे का तुमच्याकडे उपलब्ध? कुठली होती ती? आनंद नाही ती, आपण प्रयत्न करूयात ना लावायचा. आणि नब भरून आले का? शोभनाताई, हा मला असं वाटतंय की तांबेना जी त्यांची आवडती कविता असेल ती त्यांनी वाचली. खरंय खरंय, चालेल चालेल. मी हे गीत आठवतो, एकदा डोळ्यात देवाच्या डोळ्यात अश्रू तरळले, मी अगदी जवळून खास पाहिले. एकदा देवाच्या डोळ्यात अश्रू तरळलेले, मी अगदी जवळून हपक्यास पाहिले. देवाच्या अवतीभोवतीच नाही का ते टुकदार ग्रंथ बसलेले? कधी मुलांना शाळेत नीट सोडताना कुठेही दिसे देव नेहमीच येता जाता. कधी मुलांना शाळेत नीट सोडताना, कधी भाजी किंवा दूध आणताना, कधी असाच कुठे जाताना वा येताना, नाव देव आहे हे आधी माहीतच नव्हतं. मुद्दाम कार्ड मागितलं तर तेही कोरच होत. दारावर ना काही निशाणी ना नाव होते. एकदा थांबून विचारलंच, तुम्ही काय करता काय? असाच मी म्हणतो, द्याल ते काम काम येत, काही देता काय? अशाच कुणी दिसतो, असाच कुणीतरी दिसतोय म्हणून म्हटलं गरीब बापडा. डोळ्यात अजिजी बिचारा असह्य आणि असह्य आणि एकटा. माणसांच्या भुकेला तो खरा देवच होता हे नंतर कळलं. आधी राम मंदिर रस्त्यावर होते त्याचं घर, नंतर मस्जिद बंगल्यात चर्च स्ट्रीट वरतीही होत. त्या सगळ्यापासून तो पळून आला होता इथं. गहीवर झाकोळला गळ्यात तरी बोलत, गहीवर झाकोळला गळ्यात तरी बोलत होता. उघड्या डोळ्यांनी झोपलेली माणसं पाहत होता. त्याला खरंच कुणी शोधते हेही शोधत होता. गाभाऱ्यात कैद जयघोषातील एकाकीपणा टाळत होता. इतक्यात एक कल्ला झाला, एक मॉब धावत आला. त्यांनी प्रेमाने देवाला मिठ्या मारल्या, डोक्यावर घेतलं. तेव्हा देवाचे डोळे ओलावले, म्हणाले भेटू पुन्हा सुटल्यावर. आता भानावर आलो मी, ओरडून विचारलं कुठे भेटायचे तोवर. तिथेच देव म्हणाला, इतके आरसे आहेत ना घरात, मी असेन तिथेच असेल, मला शोधत डोकावून पाहत्या. वा वा वा, सुंदर, छान छान कविता सुरेख झाली एकदम. म्हणजे नवकवितेच्या कडे जाणाऱ्या ह्या कविता आहेत, जरी त्याला अगदी छंदोबद्ध नसले तरी भाव मात्र त्यातून छान दिसतात. प्रत्येक कवितेतले भाव अगदी आमच्या मनापर्यंत पोहोचतात. फार सुरेख कविता केल्यात सरांनी. एक प्रेमाबद्दल मी बघत होते, प्रेम नाही ते खाती ते सारे सुंदर. तंत्रज्ञान सुद्धा विरस करतं मध्येच, म्हणजे आपलं किती जरी आपल्याला फायद्याचं होत असलं तर तरी सुद्धा. आम्ही सुद्धा नोख्या होत या, नाही होतच आपल्याला त्याचं नाही त्या तंत्रज्ञान कधीतरी आपल्याला हे करत.
एकदा आमच्या कार्यक्रमात ऋषिकेशचा व्हिडिओ दाखव दिसे ना झाला किती वेळ. आनंद येतो का? आनंद येतो का? न गात्रात मावे सांडून जाय कवटाळ उसाचा. आनंद येतो का? न गात्रात मावे सांडून जाय कवटाळू जाता. आनंद येतो का? न गात्रात मावे सांडून जाय कवटाळू जाता. उठोनी प्रमोदे नकाय मृत जैसा हळुवार सा. ए उठोनी झुमगे न काही मृदगंध जैसा हळुवार सा. आनंद कान गात्रात मावे काढून जाये कवटाळू जाता. झरपान विसटून जाये हरुपान विसटून जाये दुकान गात मावे सांडून जाये सब टाळी जाता. उठे दही ना कृष्णीस भेटे दाटून जाये अवकाश सा. मोजू कसा तो श्वासांमध्ये मोजू कसा तो श्वासांमध्ये ओळंबुनी जो क्षण थांबला. शोभनाचे गाणे ऐकायला आलं बऱ्यापैकी आलं आधीच्या पेक्षा, पण पूर्ण नाही आलं तरी मधन मधन काय ऐकत तरी बऱ्यापैकी ऐकता आलं. पण आपण आपण खर तर हे ठरवलं होतं आम्ही की सगळं झाल्यावर शेवटी लावावं, कारण त्याचा इफेक्ट इतका सुंदर आहे सगळं गाणं झाल्यानंतर. पण मी आता व्हिडिओ पाठवते, सगळेजण ते ऐकतील आणि त्यावेळेलाच म्हणजे मी सारखं सारखं जे म्हणतेय ना ते लक्षात येईल सर्वांच्या. पण अजूनही आता कोणी काही बोलणार असेल नाहीतर मी आभाराकडे आणि समारोपाकडे. शोभना ते मी तुम्हाला ती युट्यूब ची लिंक पण पाठवून देईन, ती पण तुम्हाला पोस्ट करता आली. पण त्याच्यात अमित थोडंफार संकलन पण आहे, संकलन आणि अँकरिंग पण तो करतो. ते मला तुम्ही हे दिलेली ना
त्याच्यावर गाणी आहेत ती, हे करता येतात का, शेअर करता येतात का हो त्याच्यावर? येतात ना. मी कोणाकडून तरी करून घेते पण ती नुसती ऐकायला सुद्धा फार छान वाटतात, म्हणजे शांतपणे खूपच म्हणजे मनावर प्रभाव पाडणारी अशी होतात. तर आता कोणी सांगणार असलं तर, नाहीतर मी समारोपाकडे. आनंद इतुकान गात्रात मावे, हे किती म्हणजे इतका आनंद हा आहे गात्रात न मावणारा, आणि ही प्रतिभा या कवीची आणि त्या पार्किन्सनला थांबवण्याची ताकद ह्या क्रिएटिव्हिटी मध्ये जी आहे, तर मला वाटतं की सर्वांनीच यांच्यापासून क्रिएटिव्हिटी कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रातली, ती काय कवितेतलीच असायला पाहिजे असं नाही, नवीन नवीन कुठल्याही याच्यातली, कलेतली, शिल्पातली, गीता ते पुष्परचना करतात तशी तशी सर्वांनी मला वाटतं क्रिएटिव्हिटी वाढवावी आपली, की पार्किन्सन तुमच्यापासून लांब लांब पळेल, गोळ्या वाढणार नाहीत आणि जास्त चांगलं आयुष्य तुम्हाला जगता येऊ शकेल. विभाताई आणि सुहासजींचं म्हणजे त्यांना खूप आता काल खरं म्हणजे ते अक्कलकोट पन्हाळा अशी ट्रीप करून आलेले आहेत, रात्री पुन्हा त्यांनी काम केलेले आहे 2 पर्यंत, आणि तरी तुम्ही हे आता इतक्या गप्पा मारू शकलात हे मला फारच कौतुकास्पद वाटलं. खूप आभार तुमचे. आणि होस्ट आपले जे आहेत अतुल ठाकूर, त्यांचे पण मी आभार मानते आणि सर्वांचे आभार मानून आपण एक पुन्हा पूर्ण संगीताचा कार्यक्रम स्वतंत्रपणे करूयात असं विभातेना आणि सुहासजींना विनंती करते आणि आपला समारंभ संपलाय असं जाहीर करते. काही सांगायचं आहे का विभाते? शोभनाचे मला तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे एवढ्या सगळे, की ह्या निमित्त आम्हाला दोघांना आमच्या आयुष्याचं सिंहावलोकन करता आलं आणि एकदा आयुष्याकडे बघायची वेगळी दृष्टी मिळाली. पार्किन्सन ग्रुप, शोभना ते, श्यामला ते, तुमच्या मनापासून आणि अतुलजी तुमचेही आभार, आम्ही आभारी आहोत. आम्हाला असेच पुढे जर तुम्ही चान्स दिला तर आम्हाला खूप काम करायला ऊर्जा येईल, एवढं सांगायचं होतं. थँक्यू. नमस्कार.